मग गाडी दिसते. तर मित्रांनो आपल्याला खरं इथून नेक्स्ट टाईममधून कॉल आला नाही गाडीच्या इकडे मी साप पाहिलं तर जाऊन पाहूया नेमकं कोणतं साप येते. अंधारे खाली थोडं पार्किंगमध्ये दिसून येत नाही दिसतं वरणमध्ये वरणमध्ये नाही नाही चाकत आहे चाकत आहे सर जा हलू नको तिला हलू दिले तर सगळ्या विषय दाम नाही दिसतो नाही दाम नाही मित्रांनो आपण ज्यावेळेस पार्किंगमध्ये गाड्या लावतो त्यावेळेस थोडीशी काळजी घेतली पाहिजे. काय व्हायला लागले थंडाव्यासाठी आता पार्किंगचं इथं थंडावं आहे त्यामुळं साप हे फील्डमध्ये येऊन बसलेलं आहे आणि गाडीही खूप वेळ झालेली आहे लागून ही फोर व्हीलरच्या का चाकाच्या फील्डमध्ये येऊन बसलेली आहे तुम्ही पाहू शकता. धामण जातीचा बिनविषारी साप जर विषारी असता तर आपल्याला असा पकडता आला नसता खूप त्रास झाला असता पण हा बिनविषारी आहे त्यामुळं आपण अशा प्रकारे पकडलेला आहे आत्ता बघू तिकडून बघा बरं हाली का खाली तोंड कुठे बघा जा नाही आहे बाईट करत होती तर मित्रांनो तिला आपण अचानक धरल्यामुळं आणि ते पॅक धरलं होतं त्याच्यामुळं ती बाईट देत होती कारण अचानक धक्का लागल्यामुळं ती घाबरलेली होती आणि ती बाईट द्यायला चालू करत होती. तुम्ही पाहू शकता हे धामण जातीचं पिल्लू आहे आकाशी कलरमध्ये आणि त्याचं जे पोट जे आहे ते पूर्णपणे पांढऱ्या कलरचे म्हणजे व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिसून येईल. बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज असतो की पिवळा म्हणजे धामण असं काही नाही आहे. जसे आपल्यामध्ये कलर आहेत तसे सापांमध्ये पण कलर आहेत. तुम्ही पाहू शकता तोंड हे एकदम निमुळतं जबड्याखाली तुम्हाला काळ्या रेषा दिसून येतील आणि त्याचं जे शरीर जे आहे ते पूर्णपणे राखाडी कलरमध्ये तुम्ही पाहू शकता तोंडापासून तर शेपटीपर्यंत. ओळखायचं कसं निमुळतं तोंड आणि तिच्या तोंडाभोवती ती जी लपलप चालू आहे तीही कंटिन्यू असते. बघू शकतो तुम्ही निमुळतं तोंड बिनविषारी जातीचा दामन साप. सापाचं जे ट्रेनिंग आहे ते घेतल्याशिवाय कुणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका नाही तर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो. एकदा अजून हात नको मला